कसं काय मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसोनकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये. मित्रांनो, आता आपण आलो सावंतवाडीला आणि आता आपण समोर पाहत आहोत तो आहे मोती तलाव. आणि मागच्याच एपिसोडमध्ये आपण पाहिलं तो सावंतवाडीचा राजवाडा. आणि आज आपण भेट देणार आहोत सावंतवाडीतील अजून एका महत्त्वाच्या ठिकाणाला, म्हणजेच सावंतवाडी ज्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे ते लाकडी खेळणी विकण्याची बाजारपेठ म्हणजे चितारळीला. चला तर आता आपण चाललोय सावंतवाडीची खेळणी मिळतात त्या ठिकाणी चाललोय. इकडे ती चितारआळी म्हणून फेमस आहे. अगदी राणी पार्वतीबाई पार्वती देवी हायस्कूलच्या समोर जी आळी जाते त्या आळीतून आपल्याला सगळं वरच्या बाजूला जायचं आहे. चला तर असा आतमध्ये छोटी आळी जाते त्या आळीनेच वरच्या बाजूला जायचं आहे, म्हणजे वरचा रोड पकडायचा आपल्याला. तर मित्रांनो, आपण सरळ आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे. इकडे उजव्या बाजूला आपल्याला चितारआळी म्हणून सांगितले. ही आहे सावंतवाडीची बाजारपेठ. हा एक पेट्रोल पंप दिसला मला मागे, तिथे मी एक चौकशी केली. हा समोर चौक दिसतो, तिथून अगदी सरळ हे वर आपल्याला चितारआळीत जायचंय. लाकडापासून खेळणी बनवण्याचे काम सावंतवाडीत सुमारे 350 वर्षापूर्वीपासून चालू आहे. आणि लाकडाची खेळणी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे हे लाकूड पंगारा वृक्षाचे असून हा वृक्ष तुम्हाला इकडच्या स्थानिक जंगलात सहज आढळून येतो. आणि ह्या वृक्षाची खासियत म्हणाल तर ते वजनाला हलके व अतिशय मऊ असते. आणि लाकडाच्या ह्या गुणवत्तेमुळेच ह्या वृक्षाचा वापर लाकडी खेळणी बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. मित्रांनो, आपण सावंतवाडीतील चितारआळीमध्ये आलेलो आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण दुकानात जाऊया आणि मस्तपैकी खरेदी करूया. चला आता इथे आपण पाहू शकतो लाकडापासून बनवलेल्या ह्या सुंदर आकर्षक हँडक्राफ्टेड फ्रेम्स तसेच इतर शोभिवंत वस्तू. मित्रांनो, ही सुंदर आकर्षक रंगीबिरंगी लाकडाची खेळणी पाहून पुन्हा एकदा लहान असं वाटतंय. तुमच्या ड्रॉइंग रूममधील शोकेसची शोभा वाढवण्यासाठी उपयुक्त अशा अनेक रंगीबिरंगी लाकडापासून तसेच इतर साहित्यापासून बनवलेल्या वस्तू तर इकडे सापडतील, तसेच किचनसाठी लागणारे लाकडी डाऊल वगैरे हे इकडे सहज उपलब्ध होतात. आणि मित्रांनो, हा लाकडी भोवरा पहा किती सुंदर आहे, हा तर मी माझ्या स्वरासाठी नक्की घेणार. मित्रांनो, इथे आता आपण पाहत आहोत लहान मुलांसाठी केलेले हे लाकडापासूनचे रंगीत वॉकर, त्या व्यतिरिक्त कोकणातील घरांच्या प्रतिकृती, विळ्या, रंगीत कोरीव काम केलेले पाट तसेच इतर काही शोभिवंत वस्तू. लाकडापासून बनवलेली सुंदर सुबक आकर्षक फळं आजही सावंतवाडीची शान आहे. वयोवृद्धांसाठी आधारासाठी लागणाऱ्या स्टिक्स तसेच लाकडी फ्रेम असलेल्या बॅडमिंटन रॅकेट इकडे अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत. आणि मित्रांनो, विंडचार्म्समध्ये पण इकडे तुम्हाला पुष्कळ व्हरायटी पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण इथे पाहत आहोत ती आहे सावंतवाडीमध्ये बनलेली 3-in-1 लाकडाची फोल्डिंग परडी. ही 3-in-1 म्हणाल तर ही फोल्ड करून तुम्हाला एक ट्रे म्हणून वापरू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त वॉलपीस म्हणून वापरू शकतो आणि ओपन केल्यानंतर याचा वापर परडीसारखा होतो. तुमच्या घर किंवा ऑफिसमध्ये डेकोरेशनसाठी उपयुक्त असे हे काचेचे कंदील तसेच लाकडी अक्युप्रेशर सेट्स आणि सुंदर नक्षीकाम केलेले हे ट्रे इथे अगदी वाजवी दरात मिळतात. इथे ह्या ताई आपल्याला अजून एक ही फोल्डिंगची परडी दाखवत आहेत.
इथे या ताई आपल्याला हा मातीचा हत्तीच्या शेपमधला दिवा दाखवत आहेत. खालच्या बाजूने याच्यात तेल ओतायचं आणि नंतर सुलटा केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता तेल खाली गळत नाही आणि ह्या तोंडामध्ये हत्तीच्या तुम्ही वात देऊ शकता. हा दिवा आपल्याला अवघ्या 100 रुपयाला मिळतो. आणि अजून एक गंमत, एक मातीची चिमणी आहे ज्याच्यामध्ये पाणी ओतल्यानंतर तुम्ही फुंक मारली असता त्याच्यात विविध पक्ष्यांचे आवाज येतात. ही नारळाची करवंटी आहे जिच्यापासून इथे आपण पाहू शकतो एक अगरबत्ती स्टँड बनवलेलं आहे. आता आपण इथे पाहत आहोत ते आहेत गृहिणींच्या उपयुक्त असे लाकडी चमचे, डाऊल, काविलते, हे अवघे 250 रुपयाला इथे उपलब्ध आहेत. आणि आता आपण ही जी पाहत आहोत ती आहेत ॲक्युप्रेशरची लाकडी इक्विपमेंट्स. आता आपण हे शोकेशमध्ये पाहत असलेले या स्त्रियांचे नेहमीचे आवडीचे असा विषय म्हणाल तर ज्वेलरी बॉक्स. या ज्वेलरी बॉक्सची रेंज जवळजवळ 350 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत आहे. अतिशय उत्कृष्ट असं नक्षीकाम केलेले बॉक्स इथे उपलब्ध आहेत. मित्रांनो, इथे आता आपण पाहत आहोत शिवण या लाकडापासून बनवलेला हा सुंदर छोटासा आकर्षक असा देवारा, याची किंमत 1500 रुपये इतकी आहे. आणि त्याच्या अगदी शेजारी हा सुंदर लाकडामध्ये कोरीव काम केलेला अँटिक असा टेलिफोन, हा अगदी कार्यरत असून याची किंमत 2500 रुपये इतकी आहे. मित्रांनो, हा आहे आपल्या कोकणात सर्रास वापरला जाणारा आडाळा. हा विशेष आडाळा आहे कारण हा फोल्डिंगचा आडाळा आहे. त्याच्या पोस्ट तुम्ही फेसबुकवर पाहिलेच असतील. इथे खाली एक फोल्डिंगची फळी दिले की ज्याच्यावर तुम्ही किसलेलं खोबरं साठवण्यासाठी ताट ठेवू शकता आणि नंतर ही टेबल फोल्ड करून तुम्ही आरामात टेबलासारख्या या विडीओवर बसू शकता. आणि जसं तुमचं काम होईल तसं हे तुम्ही फोल्डिंगची जी ही फळी आहे ती फोल्ड करायची आणि आतमध्ये आडाळा बंद करून ठेवून याचा वापर तुम्ही टेबलासारखा करू शकता. गुडघे दुखीमुळे खाली बसून खोबरं किसायला त्रास होणाऱ्या महिलांसाठी म्हणून हा टेबलाच्या स्वरूपाचा आडाळा इथे आपण पाहू शकतो. मित्रांनो, आता आपली लहान मुलांसाठी इकडे थोडीशी खेळणी घेतली आहेत. आपण काही गृहोपयोगी वस्तू पण घेतल्या आहेत लाकडाच्या. आणि आता आपण चाललो विठ्ठल मंदिराकडे. सावंतवाडीमधलं विठ्ठल मंदिर पण खूप फेमस आहे तिथे चाललो. मित्रांनो, आता आपण समोर पाहत आहोत ते आहे सावंतवाडीचं वैभव मानलं जाणारं विठ्ठल रुक्माई मंदिर. सावंतवाडीत 1700 पाटगावकर नावाचे थोर विठ्ठल भक्त होऊन गेले. त्यांनी 1725 या विठ्ठल मंदिराची स्थापना केली. त्यानंतर सावंतवाडी संस्थानाच्या तिसरे खेम सावंत यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सावंतवाडी शहराचे वैभवाचे प्रतीक असलेल्या या विठ्ठल रुक्माई मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मंदिरात असलेल्या कोरीव काम केलेल्या अनेक संतांच्या मूर्त्या. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 50 फूट रुंद आणि 40 फूट लांबीचा प्रचंड गरुड आणि त्यावर आरूढ असलेले लक्ष्मीनारायण यांच्या मूर्त्या आहेत. तसेच या मंदिराचं अजून एक आकर्षण म्हणाल तर 130 फूट उंच असलेला भव्य कळस आणि या कळसावर 108 देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. या मंदिराचा भव्य कळस, या मंदिरातील हा प्रचंड गरुड, तसेच या मंदिरातील सर्व सुबक मूर्त्या साकारल्या आहेत त्या या सावंतवाडीतील स्थानिक सुप्रसिद्ध मूर्तिकार दादा चव्हाण यांनी. मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या दोन्ही बाजूला संतांच्या सुंदर मूर्त्या आपण पाहू शकतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपणास प्रथम निदर्शनास येते ते मंदिराचे भव्य आणि सुबक कलाकृती केलेले सभामंडप. मंदिरात सभागृहावर सुंदर असा लाकडी माळा आहे आणि सभागृहाच्या बरोबर मध्यभागी छानसं काचेचं झुंबर आपण छतावर पाहू शकतो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना सुरुवातीलाच आपल्याला जय विजय हे दोन द्वारपाल दिसतात आणि नंतर दर्शन होते ते विठ्ठल रुक्माईच्या सुबक मूर्तींचे. मंदिरात प्रदक्षिणा घालताना आपणास प्रथम डावीकडे दिसते ती कलकेची मूर्ती, नंतर उजवीकडे वळल्यानंतर आपल्याला दर्शन देते ते लक्ष्मीनारायण तसेच राधाकृष्ण यांच्या मूर्तीचे. आणि त्यानंतर दर्शन होते
ते मानव कल्याणासाठी अवतार घेतलेला दशावतारी मूर्तांचे। गेले 25 वर्ष सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात त्रिकाल साधना चालू आहे। सकाळी 6:15 ते 8:15 मनाचे श्लोक, दासबोध वाचन, नामस्मरण, रामरक्षा, सूर्यगात्री, त्यानंतर हवनपूर्वक सूर्ययुक्त पवमान हा कार्यक्रम असतो। नंतर आरती करून 8:30 सकाळचा कार्यक्रम संपतो। त्यानंतर दुपारी 12:15 एकनाथांचा हरिपाठ, नामस्मरण, एकनाथी भागवत वाचन, त्यानंतर हवन केला जातो। हवन करताना अथर्वशीर्ष आणि रुद्र शिवमहिमा आणि त्यानंतर आरती केली जाते आणि दुपारचा कार्यक्रम संपतो। पुन्हा संध्याकाळी 6:15 ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, नामस्मरण, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वाचन, आरती केली जाते। तर 7:00 आरती झाल्यानंतर पुरुष सूक्त व श्री सूक्त शिवकवच, पुरुष सूक्त मृत्युंजय जप, महामृत्युंजय जप, जप झाल्यानंतर देवीच्या भागात जाऊन अर्घला किलक, महालक्ष्मी, महासरस्वती, नारायणी कवच याचे कथन करून कार्यक्रम संपतो। हा सर्व कार्यक्रम नित्यनियमाप्रमाणे गेली 25 वर्ष चालू आहे आणि याचे श्रेय जाते श्री हळदणकर आणि रेडकर यांना। मित्रांनो, सावंतवाडीच्या या विठ्ठल मंदिरामध्ये चैत्र, रामनवमी, वैशाख स्नान, हनुमान जयंती, आषाढी आणि कार्तिकी एकादशी, अश्विन प्रतिपदा हे सण सप्ताह ठेवून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। संपूर्ण सावंतवाडीचे श्रद्धास्थान असलेले ह्या विठ्ठल मंदिरातील सर्व सण सावंतवाडीकर मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरे करतात। आणि आता आपण चाललो आहे पार्किंग म्हणजे आपली जी गाडी लावली आहे इकडचं ते सावंतवाडीचं गार्डन झालं, सध्या बंद ठेवलं आहे ते गार्डन, तिथे आम्ही गाडी पार्क केलेली। आणि अगदी माझ्या मागे तुम्ही ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे त्याचा कळस पण तुम्ही पाहू शकत असाल। हा बघा, हा जो मागे मंदिराचा कळस दिसतो आहे तो विठ्ठल रखुमाई मंदिराचा कळस। हां, तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला सावंतवाडीचा व्लॉग नक्की सांगा। अजून काही सावंतवाडीत फिरायला असेल तेही सांगा, म्हणजे परत आम्ही एकदा येऊ सावंतवाडीमध्ये। सावंतवाडी तर सुंदर आहे, नो डाऊट। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा आमचा सावंतवाडीचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।